तुम्हाला माहित आहे का की योग्य फिटनेस उपकरणे वापरणे तुमच्या कसरतीच्या परिणामांवर लक्षणीय परिणाम करू शकते? हे खरे आहे. ज्याप्रमाणे एका उत्तम पदार्थ बनवण्यासाठी आचारीला योग्य साधनांची आवश्यकता असते, त्याच्याप्रमाणे फिटनेस उत्साही लोकांना त्यांची फिटनेस उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य उपकरणांची आवश्यकता असते. तुम्ही अनुभवी खेळाडू असो व तुमचा फिटनेस प्रवास नुकताच सुरू करत असो, योग्य साधने असणे हा फरक पडू शकतो. पण बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम फिटनेस उपकरणे निवडणे हे कठीण वाटू शकते आणि म्हणूनच फिटनेस उपकरणांच्या पुनरावलोकनांची मदत होते. ती मौल्यवान माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करतात. फिटनेस उपकरणांच्या विशाल जगातून वाटचाल करण्यास तुम्हाला मदत करतात. ही पुनरावलोकने इतरांच्या अनुभवांमध्ये एक झलक देतात. विविध उत्पादनांचे फायदे आणि तोटे अधोरेखित करतात. फिटनेस उपकरणांच्या पुनरावलोकनांचे महत्व समजून घेतल्याने तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या फिटनेस आकांक्षांशी जुळणाऱ्या गिअरमध्ये गुंतवणूक करू शकता. पुढील भागात आम्ही फिटनेस उपकरणांच्या पुनरावलोकनांच्या महत्वात आणि तुमच्या आरोग्याला आणि कल्याणाला आधार देणारे पर्याय कसे करायचे याबारे सखोलपणे जाणून घेऊ. फिटनेस उपकरणांच्या जगात आम्ही एक्सप्लोर करतो आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ज्ञानाने सुसज्ज करतो. कल्पना करा, तुम्ही तुमचा फिटनेस प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक आहात आणि ट्रेडमिल खरेदी करण्याचा निर्णय घ्या. तुम्हाला ऑनलाइन एक आकर्षक डिझाइन आणि प्रभावी वैशिष्ट्यांचे एक सापडते, परंतु त्याचे कोणतेही पुनरावलोकने नाही. पुनरावलोकने व्हर्च्युअल प्रशंसापत्रांची भूमिका बजावतात, जी मौल्यवान माहिती प्रदान करतात. इतरांच्या अनुभवांवर विचार करून तुम्ही मौल्यवान दृष्टिकोन मिळवू शकता. चला भेटूया सम, एका व्यस्त व्यावसायिकाला ज्याने त्याच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. मित्राच्या परिवर्तनाने प्रेरित होऊन समने होम वर्कआउट सेटअप मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात करण्यास उत्सुक त्याने ऑनलाइन सापडलेला वेट बेंच खरेदी केला. त्याच्या परवडणाऱ्या किंमतीने आणि मजबूत डिझाईनने आकर्षित झाला. तथापि समचा उत्साह लवकरच निराशेत बदलला. वजन बेंच गहार भागांचा आला आणि असेंब्ली सूचना क्लिष्ट आणि निरुपयोगी होत्या. निराश होऊन मी उपलब्ध भागांचा बेंच वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु लवकरच जाणवले की ते अस्थिर आणि डगमगाट करणारे आहे, सुरक्षा धोका निर्माण करते. निराश आणि निराश होऊन मी माझे होम वर्कआउट प्लॅन सोडून दिले, माझे फिटनेस ध्येय दूर सारले. फिटनेस उपकरणे खरेदी करण्यापूर्वी पुनरावलोकने पाहण्याचे महत्व समचा अनुभव अधोरेखित करतो. जर त्याने पुनरावलोकने वाचण्यासाठी वेळ काढला असता तर त्याला आढळले असते की वेट बेंच मध्ये खराब असेंब्ली सूचना, गहार भाग आणि स्थिरता समस्यांचा इतिहास आहे. इतरांच्या अनुभवांमधून शिकून सेम निराशा, वाया घालवलेला खर्च आणि संभाव्य दुखापत टाळू शकला असता. पुनरावलोकने मौल्यवान मार्गदर्शकांची भूमिका बजावतात फिटनेस उपकरणांच्या जगात नेव्हिगेट करण्यात आणि आमच्या फिटनेस प्रवासाला आधार देणारे माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करतात. फिटनेस उपकरणांच्या पुनरावलोकनांच्या जगात नेव्हिगेट करणे हे कठीण वाटू शकते, परंतु काही सोप्या टिप्स तुम्हाला माहिती प्रभावीपणे समजून घेण्यास मदत करू शकतात. प्रथम, सत्यापित खरेदीदारांच्या पुनरावलोकनांवर लक्ष केंद्रित करा. ही पुनरावलोकने अधिक प्रामाणिक आणि निपक्षपाती असण्याची शक्यता असते. उत्पादनाच्या कामगिरीचे अधिक अचूक प्रतिनिधित्व प्रदान करते. एकूण रेटिंग आणि पुनरावलोकनांच्या संख्येकडे लक्ष द्या. उच्च रेटिंग आणि मोठ्या संख्येने पुनरावलोकने सामान्यत अधिक विश्वसनीय आणि विश्वासार्ह उत्पादनाचे सूचक असते. वैयक्तिक पुनरावलोकने वाचताना वापरकर्त्याच्या अनुभवाच्या तपशीलवार वर्णनांकडे लक्ष द्या. पुनरावलोकनकर्त्याला उपकरणे एकत्रित करणे आणि वापरणे सोपे वाटले का? ते टिकाऊपणा आणि कामगिरीवर समाधानी होते का? त्यांना कोणत्याही समस्या किंवा कमतरता आल्या का? पुनरावलोकनामध्ये हायलाइट केलेल्या विशिष्ट पैलूंवर विचार करून तुम्ही उत्पादनाच्या बलस्थानांची आणि कमकुवतपणाची व्यापक समज मिळवू शकता. शिवाय तुमच्या फिटनेस उद्दिष्टे आणि प्राधान्यांशी जुळणाऱ्या पुनरावलोकनाकडे लक्ष द्या. जर तुम्ही ट्रेडमिल शोधत धावपटू असाल तर इतर धावपटूंच्या पुनरावलोकनांना प्राधान्य द्या. ट्रेडमिलच्या कार्यप्रदर्शन, कुशनिंग आणि वैशिष्ट्यांबद्दलची त्यांची अंतर्दृष्टी तुमच्या गरजांसाठी अधिक संबंधित असेल.
समान फिटनेस प्रोफाइल असलेल्या व्यक्तींच्या पुनरावलोकनावर विचार करून तुम्ही तुमचे निर्णय घेण्यास मार्गदर्शन करण्यासाठी अधिक लक्षित माहिती एकत्रित करू शकता.